आठपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता, त्याचा एक शिष्य होता। तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकरांची पूजा करी। वाटेत वेळूचं बेट होतं, परत येऊ लागला तर मी येऊ असा ध्वनी उठत होता। त्याने मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नाही। त्याला भीती वाटू लागली। तेव्हा गुरुजींनी त्याला विचारले, खायला पायला वान नाही मग असा बाबा रोड का? खायला नाही हा लपेष्टा आहे। स्नान करून येते वेळी मी येऊ असं मला कोणतरी म्हणतंय, मागं पाहतंय तर कोणी नाही, याची मला भीती वाटते। यावर गुरुजी म्हणाले, भिऊ नकोस, मागं काही पाहू नकोस, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे। मग शिष्याने काय केले, रोजच्याप्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला। मी येऊ असा ध्वनी आला, ये ये असा जवाब दिला, मागे काही पाहिलं नाही, चालत्या पावली घरी आला। गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे, त्या दोघांचे लग्न लावले, त्यांना एक घर दिले। त्यानंतर काय झाले, श्रावणी सोमवार आला, बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी काही राहू नको। आणि उठला, शंकरांच्या पूजेला गेला, तिने थोडी वाट पाहिली, जेवायला बसली, एक घास तोंडात घातला, इतक्यात पती आला, अगं अगं दार उघड, पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं, हात धुतला, दार उघडलं, पती घरात आले, नित्यनेम करू लागले। पुढे दुसरा सोमवार आला, त्या दिवशीही असंच झालं, असं चारही सोमवार झालं, सरता सोमवार आला, रात्री नवल झाले, दोघे जण पलंगावर गेली, पलंगाखाली उजेड दिसला, हा उजेड कशाचा, ताटी भरल्या रत्नांचा, ही रत्ने कुठून आणली, मनात भिऊन गेली, माझ्या माहेरच्यांनी दिली, तुझे माहेर कुठे आहे, वेळूच्या बेटी आहे, मला तिथे घेऊन चल, पतीसह चालली, मनी शंकरांची प्रार्थना केली, मला अर्ध्या घटकेचे माहेर दे। तो वेळूचे बेट आले, मोठा एक वाडा आला, कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे ननंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली, दासी भटकी राबत आहेत, शिपाई पहारा करत आहेत, भोजनाचा थाट केला, सासूसासऱ्यांची आज्ञा घेतली, घरी परत निघाली, अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला, तेव्हा दोघे परत गेली, घर नाही, दार नाही, शिपाई नाही, दास्या नाहीत, कोणीच नाही, एक वेळूचं बेट आहे, तिथे हार पडला आहे, हार उचलून गळ्यात घातला। नवऱ्याने विचारलं, इथलं घर काय झालं, जसं आलं तसं गेलं, अभय असेल तर सांगते, चारी सोमवारी उपवास केला, जेवती ताट ढकलून दिली, ती ताट रत्नांची झाली, ती मला देवांची झाली, तुम्ही मला विचारलं म्हणून भिले मी, शंकरांची प्रार्थना केली, अर्धा घटकाचं माहेर मागितलं, त्यांनी तुमची खात्री केली, माझी इच्छा परिपूर्ण झाली, जसे त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हाला पाहो, ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण। धन्यवाद।